प्रकरण सहावे शूद्र आणि दास युरोपियन ग्रंथकारांनी आर्यांबद्दल जो सिद्धांत मांडला आहे तो कसा असमर्थनीय आहे हे मागे दाखवले आहे त्या सिद्धांताच्या एका भागाचा अजून आपण विचार केला नाही शूद्र कोणाला म्हणावे हा तो भाग होय श्री ए सी दास म्हणतो दास व दसू हे जंगली लोक तरी होते किंवा अनार्य लोक तरी होते त्यापैकी जे युद्धात पकडले गेले त्यांच्यावर गुलामगिरी लादण्यात आली आणि हे गुलाम लोक म्हणजे शूद्र लोक होत श्री हे एक वैदिक वाङ्मयाचे निष्णात पंडित आहेत युरोपियन ग्रंथकरांनी मांडलेल्या सिद्धांताला ते उचलून धरतात शूद्र कोणाला म्हणावे याबाबत त्यांचे मत खालीलप्रमाणे आहे अलीगडच्या वैदिक वाङ्मयात दास हा शब्द शेतीवर काम करणारा किंवा गुलाम या अर्थाने वापरलेला आढळतो यावरून असे अनुमान काढता येते की ज्या दासांच्या टोळ्या तोड़े, आर्यांच्या टोळ्यांशी झगडत होत्या असे जे ऋग्वेदात वर्णन करण्यात आले आहे तोड़ त्या क्रमाक्रमाने पराजित होत गेल्या आणि त्यांना आर्यांची सेवा चाकरी करणे भाग पडले ब्राह्मण लोकांचे आमरण दासत्व करण्यासाठी परमेश्वराने शूद्राला जन्माला घातले असे मनुस्मृतीत म्हटले आहे तैतरीय ब्राह्मण आणि इतर ब्राह्मण ग्रंथ यावरून आपणास असे आढळून येते की स्मृतींनी शूद्राला जे स्थान दिले आहे तशाच प्रकारचे स्थान शूद्राला सदर ब्राह्मण ग्रंथांनी दिले आहे म्हणून दास किंवा दस्यू यांना प्रथम आर्यांनीच पादक्रांत केले व त्यानंतर दास व दस्यू यांचे हळूहळू शूद्रात रूपांतर होत गेले असे अनुमान काढणे संयुक्तिक होईल त्या मतावरून असं दिसते की शूद्र हे दास दस्यू होत आणि शूद्र हिंदुस्तानचे मूळ रहिवाशी होत ते अगदी वण्यावस्थेत राहत होते व त्यांची संस्कृती अगदी रांडी होती आता या मुद्द्यासंबंधी आपण विचार केला पाहिजे पहिला मुद्दा अलग नाही त्यात दुसरा एक मुद्दा अंतर्गत झाला आहे या संयुक्त मुद्द्यातील एक भाग असा आहे की दास व दस्यू हे एकाच प्रकारचे लोक होत त्याचा दुसरा भाग असा आहे की दास व दस्यू हे आणि शूद्र हे एकाच प्रकारचे लोक होत म्हणजे एकाच प्रकारचे लोक होत असे म्हणणे ठीक आहे पण त्यांची सत्यता संशयास्पद आहे दास व दस्यू हे एकाच प्रकारचे लोक होत अशा अर्थाने ऋग्वेदात पुष्कळ संदर्भ आढळतात पण ते सारे संदर्भ याबाबतीत निर्णायक स्वरूपाचे नाहीत काही काही ठिकाणी ऋग्वेदात दास व दस्यू हे शब्द एकाच अर्थाने वापरले आहेत की जणू काही त्यांच्यात भेदच नाही टाबर शूष्ण वृत्त आणि प्रीप यांना ऋग्वेदात दास व दस्यू असे म्हटले आहे दासवदस्यू हे दोघेही इंद्र आणि देव आणि विशेषतः अश्विनी यांचे शत्रू होत असे ऋग्वेदात त्यांचे वर्णन केले आहे दासवदस्यू या दोघांचीही शहरे इंद्र व देव यांनी जमीनदोस्त केली असे ऋग्वेदात वर्णन केले आहे दासवदस्यू यांच्या पराभवाचे फळ एकच होते असे ऋग्वेदात वर्णन केले आहे ते फळ म्हणजे पाण्याची मुक्तता आणि प्रकाशाचा उदय भीती यांची मुक्तता कशी झाली याचे ऋग्वेदात वर्णन केले आहे या प्रसंगी या दास व दसू या दोघांचाही निर्देश केला आहे दबितीची मुक्तता दासापासून केली असे एका ठिकाणी वर्णन केले आहे आणि त्याची मुक्तता दसूपासून केली असे दुसऱ्या ठिकाणी म्हटले आहे वर दाखवलेल्या ऋग्वेदातील संदर्भावरून असे दिसते की दास व दस्यू हे एकच होत निरनिराळे लोक नव्हते ऋग्वेदाचे संदर्भ आहेत त्यावरून असे वाटते की दास व दस्यू हे निरनिराळे लोक होते दास यांचा उल्लेख ऋग्वेदात चौपन्न ठिकाणी केला आहे आणि त्याचप्रमाणे दसू यांचा अठ्याहत्तर ठिकाणी दास व दसू हे जर वेगवेगळे निर लोक नव्हते तर ऋग्वेदात इतक्या अनेक ठिकाणी त्यांचे भिन्न भिन्न उल्लेख का केले होते यावरून असा अंदाज मानता येतो की दास व दसू हे निरनिराळ्या दोन जमातीचे लोक असावेत दास व दसू हे आणि शूद्र हे एकच होते असा जो संयुक्त मुद्द्याचा दुसरा भाग आहे तो वरील विवेचनात लक्षात घेतले तर अगदी बिनबुडाचा भाग दिसतो शूद्र लोक म्हणजे दास व दस्यू लोक होत असे म्हणणारे लोक आपल्या मताला पुष्टी मिळवण्यासाठी शूद्र या शब्दाची वृत्पत्ती स्पष्ट करून पुढे मांडतात त्यांचे म्हणणे असे आहे की शूद्र हा शब्द सुक्र म्हणजे दुःख आणि द्रु म्हणजे व्याकुळ होणे या शब्दापासून झाला आहे शूद्र या शब्दाचा अर्थ दुःखाने व्याकुळ झालेला असा होतो शूद्र या शब्दाच्या अशा प्रकारची ज्या उत्पत्ती लावतात ते आपल्या मताला पोषक म्हणून वेदांत सूत्रात जनश्रुतीसंबंधी सांगितलेल्या कथेला आधार देतात ही कथा अशी आहे की हंसपक्षी आपणासंबंधी अत्यंत तिरस्कारपूर्वक बोलत आहेत हे एकूण जनश्रुती दुःखाने व्याकुळ झाला विष्णुपुराणात तशाच प्रकारची वृत्पत्ती दिली आहे तर उल्लेखलेली विधाने कितपत समर्थनीय आहेत शूद्र हा शब्द नाम म्हणून समजला जात नाही तर तो दुसऱ्या धातूपासून बनलेला शब्द आहे असे समजणे म्हणजे भाषेचे दारिद्र्य कबूल करणे होय आपल्या मनाला पोषक अशा शब्दांच्या खोट्या वृत्पत्ती तयार करणे ही मोठी कला आहे आणि या कलेत ब्राह्मण ग्रंथकारांचा जगात कोणीही हात धरू शकत नाही संस्कृत भाषेत असा एकही शब्द मिळणार नाही की ज्याबद्दल ब्राह्मण ग्रंथकारांनी वृत्पत्ती तयार करून ठेवली नाही उपनिषद शब्दा या शब्दाच्या वृत्पत्त्या निरनिराळ्या ब्राह्मण ग्रंथकारांनी निरनिराळ्या सांगितल्या आहेत यासंबंधी प्रोफेसर मॅक्स मुलर यांनी खालीलप्रमाणे विचार प्रदर्शित केले आहेत ब्राह्मण ग्रंथकारांनी या बाबतीतील स्पष्टीकरणे जाणून बुजून इतकी उलटी मांडली आहेत की त्यांच्यातील एकमत कोणत्याही स्पष्टीकरणाबद्दल आहे हे समजून घेणे कठीण झाले आहे या बाबतीत आपण ही गोष्ट लक्षात घेतली पाहिजे की अर्धवट शिकलेल्या लोकांची प्रवृत्ती अशी असते की ज्या शब्दांचा अर्थ प्रचारात जास्त आहे त्या अर्थाला जुळणारी आणि त्या शब्दाची वृत्पत्ती ते धुंडून काढतात व मान्य करतात अशा प्रकारे तयार केलेल्या वृत्पत्त्या आरण्यक ग्रंथात भरपूर आढळतात वृत्पत्ती याचा जो खरा अर्थ आपण समजतो त्या खऱ्या अर्थाने आरण्यक्यातील वृत्पत्त्या लावलेल्या आपणाला आढळत नाहीत त्या वृत्पत्त्या म्हणजे शब्दांची उडताळ करून विशिष्ट अर्थाने जुळणारे त्यांचे अर्थ लावणे अशा रीतीने तयार केले आहेत वेदांतसूत्रुराण विष्णू पुराण यामध्ये शूद्र शब्दाची वृत्पत्ती सांगण्याचा जो प्रयत्न केला तो आहे तोही प्रोफेसर मॅक्स मुलर यांनी सांगितलेल्या तऱ्हायचा आहे शूद्र हा धातू साधित आहे व त्याचा अर्थ दुःखाने व्याकुळ झालेले लोक असा होतो असा जो अर्थ सांगण्याचा या ग्रंथांनी प्रयत्न केला आहे तो बालिश व निरर्थक आहे एवढंच तो त्याज्य आहे ब्राह्मण ग्रंथकार म्हणतात की शूद्र शब्द धातुसाधित आहे यांच्या उलट असे म्हणता येईल की शूद्र हा शब्द धातुसाधित शब्द नाही तर तो स्वतंत्र शब्द आहे आणि तो शब्द एका जमातीचे किंवा टोळीचे विशेष नाम म्हणून वापरलेला आहे त्याला आपल्याजवळ प्रत्यक्ष पुरावा आहे सिकंदराने हिंदुस्थानावर स्वारी केली तेव्हा तिचा इतिहास इतिहासकारांनी लिहिला आहे त्या स्वारीच्या वेळी हिंदुस्थानात स्वतंत्र व स्वायत्त अशी लोकसत्ताक राज्य अस्तित्वात होती व त्या राजांनी सिकंदराला टक्कर दिली असे इतिहासकारांनी लिहिले आहेत ही लोकसत्ताक राज्ये निरनिराळ्या टोळ्यांची मिळून झाली होती प्रत्येक टोळीला वेगवेगळे वेग नाव होते अशा लोकसत्ताक राज्यातील टोळीपैकी सोदरी या नावाने संबोधली जाणारी एक टोळी होती ती बरीच महत्त्वाची टोळी होती सिकंदराबरोबर ज्या टोळीने युद्ध केले त्यापैकी सोदरी एक टोळी होती इतर टोळीप्रमाणे या टोळीचाही पाडाव सिकंदराने केला होता सोदरी म्हणजे पूर्वीचे शूद्र असा या ग्रंथकारांनी आपला अभिप्राय व्यक्त केला आहे पतंजलीने महाभाष्याच्या उल्लेख केला आहे शूद्र व अभर हे एकच श्लोक होते असे पतंजलीने आपले मत व्यक्त केले आहे महाभारतातील सभापर्वाच्या बत्तीसव्या अध्यायात शूद्र लोकांच्या प्रजासत्ताक राज्यांसंबंधी उल्लेख आढळतो विष्णुपुराण मार्कंडेय पुराण आणि ब्राह्मण पुराण यात असे म्हटले आहे की शूद्रांची टोळी ही अनेक टोळ्यांपैकी एक स्वतंत्र टोळी आहे आणि विंध्य पर्वताच्या उत्तरेकडील प्रदेशात ती टोळी राहत असे दासवदस्यू हे अनार्य लोक होते हे दाखवण्यासाठी शूद्र वांशिक अर्थाने वापरले आहेत काय तसे जर असेल तर शूद्र हे हिंदुस्थानचे मूळ रहिवाशी होते हे सिद्ध करण्यासाठी काही सुचक पुरावा आहे काय या दोन प्रश्नांचा विचार करणे जरूर आहे या प्रश्नाचे उत्तर होकारार्थी दिले तर दासवदस्यू आणि शूद्र हे एकच लोक होते असे म्हणता येणे शक्य नाही दसू हा शब्द अनार्य लोक यांना उद्देशून वांशिक अर्थाने वापरला आहे हे दाखवण्यास पुरावा नाही अंशी आर्यवंशाचे रीतिरिवाज न पाळणारे लोक अशा अर्थाने दसू हा शब्द वापरला आहे याला भरभक्कम पुरावा आहे या बाबतीत महाभारताच्या शांतीपर्वातील पासष्टव्या अध्यायातील तेविसावा श्लोक विचारात घ्यावा त्या श्लोकाचा अर्थ असा आहे की सर्व वर्णात आणि सर्व आश्रमात दसू लोकांचे अस्तित्व आढळून येते दसू हा शब्द अणाऱ्या लोकांची टोळी दर्शवणारा शब्द म्हणून वापरण्यात येत नव्हता हे महाभारतातील निर्णायक पुरावा होय याबद्दल शंका घेण्यास राहत नाही शब्द कसा उत्पन्न झाला हे सांगणे कठीण आहे या बाबतीत असे मत प्रचलित आहे की हिंदी आर्य लोकांनी दसू हा शब्द हिंदी इराणी लोकांना शेवी म्हणून वापरला होता या मतात अतिशयोक्ती किंवा ओढताण दिसत नाही हिंदी आर्य व हिंदी इराणी लोकात झगडे होते असा इतिहास सांगतो यावरून हे शक्य आहे की हिंदी आर्य लोकांनी आपल्या शत्रूंना तिरस्कारपूर्वक रीतीने संबोधण्यासाठी दसू हा शब्द उत्पन्न केला असेल हे विचारसरणी खरी मांडली तर दसू हे हिंदुस्तानच्याच रहिवाशी होते असे म्हणता येणार नाही दास या शब्दाबद्दल विचार केला तर असा प्रश्न प्रथम उपस्थित होतो की झेंद अवेस्ता यात वर्णन केलेल्या जहीदाहक आणि दास या शब्दांमध्ये काही संबंध आहे अजदी दाहक हा संमिश्र शब्द अजधी व दाहक या शब्दांनी मिळून झाला आहे अजही म्हणजे साप राक्षस अजही म्हणजे साप राक्षस दाहक हा शब्द दहा या धातूपासून तयार झालेला आहे दहा म्हणजे चावणे इजा करणे अजही दाहक या अर्थात अजही दाहक याचा अर्थ चावणारा राक्षस असा होतो जो हाक या नावाने हिंदी इराणी लोकात सामान्यपणे संबोधला जाणारा जो माणूस आहे त्याला अजही दाहक असे योग्य नाव देण्यात आलेले आहे जोहक हो याचा याष्टवाङ्मयात पुष्कळ वेळा उल्लेख केला आहे हा राक्षस बॅबिलॉनमध्ये मध्ये ते राहत होता व तेथे त्याने राजवाडा बांधला होता असे मानले जाते या जगात पावित्र्याचे जे राज्य चालले आहे त्याचा विनाश करण्यासाठी राक्षसांचा प्रमुख आंग्र मान्ययो याने अजही दहाक याला उत्पन्न केले हिंदी इराणी लोकांचा प्रसिद्ध राजा इमा याच्याबरोबर अजही दहाक याने युद्ध सुरू केले व त्यात त्याने इमाचा पाडाव करून त्याला युद्धात ठार मारले म्हणजे चकाकणारा तेजस्वी किंवा राज्य करणारा या अर्थाने इमाचा अवेस्तामध्ये अनेक वेळा उल्लेख केला आहे या धातूचे दोन अर्थ आहेत चकाकणे तेजस्वी होणे किंवा राज्य करणे इमाला अवेस्ताने हवस्ता असे तिसरे विशेषण दिलेले फार आढळते हवंथा म्हणजे मेढ्यांचा चांगला कडप अडगणारा हा अवेस्तातील इमा क्षाइस्ता पुढे पर्शियन भाषेत जमशेद झाला अशी दंतकथा प्रचलित आहे जमशेद राजा विबंधत्वाचा मुलगा होता तो इराणच्या इतिहासाचा नायक होता पर्शियन संस्कृतीचा संस्थापक होता पेशदिया ज्ञान याच घराण्याचा राजा होता यावरून नऊ व पाच यात म्हटले आहे की हस्म याचा बेधडकपणे चक्काचूर करणारा या जगातील पहिला माणूस विवंशक हा होय या कार्याबद्दल विवंशकाला वर मिळाला त्या वराने त्याला मुलगा प्राप्त झाला तो मुलगा म्हणजे तेजस्वी व मेंढ्यांचा चांगला कडक बाळगणारा मानवात श्रेष्ठ पराक्रमी व सूर्यासारखा प्रकाशमान असलेला ज्याने आपल्या कारकिर्दीत सरकार व जनावर यांना अमर केले व प्राण्याचे प्रवाह बारा मास अखंडपणे वाहत ठेवले व वा वृक्षांना अमर केले तो राजा इमा होय त्याच्याजवळ शाश्वत आध्यात्मिक तेज होते कीर्तिवंत इमाच्या कारकिर्दीत कडक थंडी किंवा कडक उन्हाळा रुद्धत्व मृत्यू आणि तिरस्कार ही कधीच अस्तित्वात आली नाहीत जैन दसातील दाहक व ऋग्वेदातील दास हे एकच होते की काय त्याला महत्त्व द्यायचे म्हटले तर हे शब्द म्हणजे एकाच माणसाची दोन नावे होत हे उघड आहे संस्कृतमधील दास हा शब्द अव्यस्तातील दहा हा शब्द होऊ शकतो याचे कारण हो असे की संस्कृतमधील स यांचे रूपांतर ह असे सहजपणे होऊ शकते या एका पुराव्यावरून आपण निष्कर्ष काढला की ऋग्वेदातील दास व झेंद अव्यस्तातील दाहक हे एकच लोक होते तर तो निष्कर्ष केवळ त्या पुराव्याच्या आधारामुळे एकाच प्रकारची कल्पोकल्पित कल्पना ठरेल या पुराव्याशिवाय या बाबतीत दुसरा पुरावा आहे की हा पुरावा इतका सबड व भरभक्कम आहे की यावरून दास व दाहक हे लोक एकच होत असा निष्कर्ष काढण्यास मागे पुढे पाहायची मुळीच जरूर वाटत नाही यासनं हा नऊ मध्ये यचही या दहाक याचे वर्णन असे केले आहे की त्याला तीन डोकी व सहा डोळी होती आजही दहाक यांच्या अवस्थातील वर्णन ऋग्वेदातील दास यांच्या वर्णनाशी तंतोतंत जुळते या दोघांचे शारीरिक वर्णन इतके सारखे असावे हे आश्चर्यकारक आहे ऋग्वेदातील का दास व अवेस्तातील दाहक हे एकच लोक होते ही विचारसरणी जर ग्राह्य धरली तर हे उघड आहे की दास हिंदुस्थानातील मूळचे रहिवासी नव्हते शूद्र वर्णावस्थेत राहणारे हिस्त्र लोक होते, होते काय दास व दस्यू वर्णावस्थेत राहणारे हिस्त्र लोक नव्हते ते आर्य संस्कृती इतके सुसंस्कृत होते एवढेच नव्हे तर आर्यापेक्षाही ते प्रबळ व पराक्रमी होते या मुद्द्याला ऋग्वेदात पुरावा मिळतो या मुद्द्याला सुरेख घोषवारा श्री अय्यंगार यांनी खालीलप्रमाणे दिला आहे दत्सू शहरात राहत असं ते निरनिराळ्या राजांचे प्रजाजन होते त्या राजांपैकी बऱ्याच राजांची नावे सांगण्यात आली आहेत दसूंजवळ साठवून ठेवलेली संपत्ती असे साठून ठेवलेली संपत्ती म्हणजे गाई घोडे आणि रथ ही संपत्ती जरी शंभर अशी असलेल्या शहरात ठेवली होती दसू श्रीमंत होते आणि सपाट जमिनीमध्ये आणि दऱ्याखोऱ्यांमध्ये त्यांनी आपली मालमत्ता तयार करून ठेवली होती त्यांच्या अंगावर सोन्याचे व जवाहिराचे दागिने असत त्यांना पुष्कळ किल्ले होते दस्यू राक्षस आणि आर्यदेव हे अंगावर सोन्याचे व चांदीचे दागिने घालून राहत असत ते लोखंडी किल्ल्यात राहत असत दिवूतच हा इंद्राचा भक्त होता त्याच्या रुच्यात वारंवार उल्लेख केला आहे इंद्राने त्याच्यासाठी दस्यूंचे शंभर दगडी किल्ले जिंकून ठेवले होते आर्य अग्नीची पूजा करीत असत दस्यू अग्नीची पूजा करीत नसत अग्नी आर्यांच्या तर्फे प्रदीप्तमान होऊन दस्यूंचे शहरे जाळीत असे आर्यांची जा गुरे चोरून आणून दस्यूंनी त्यांना दगडी तुरुंगात ठेवले होते बृहस्पतीने तो तुरुंग फोडला दस्यूंजवळ रथ होते व त्यांच्याप्रमाणे आर्याप्रमाणे युद्धात ते उपयोग करीत असत आर्यांजवळ जी शस्त्रे होती तीच दस्यूंजवळ होती दास व दस्यू आणि शूद्र हे एकच लोक होते असे म्हणणे म्हणजे कल्पनेची भरारी आहे हे म्हणणे म्हणजे कल्पनेची वावडे वाऱ्यावर सोडून देणे होय या म्हणण्याला आतापर्यंत मान्यता दिली गेली याचे कारण हे की ते म्हणणे आदरणीय विद्वानांच्या तोंडून बाहेर पडले होते परंतु म्हणणे सिद्ध करणारा पुरावा कुठेही मिळत नाही दास दा हा शब्द ऋग्वेदात चौपन्न वेळा आणि दसू हा शब्द अठ्ठावन्न वेळा वापरले आहे हे पूर्वी सांगितले आहे दास व हे एकच लोक होते या भावनेने उल्लेख ऋग्वेदात काही ठिकाणी केला आहे शूद्र हा शब्द ऋग्वेदात फक्त एकदाच वापरला आहे आणि तो अशा प्रकारे वापरला आहे की तो ज्या संदर्भाने वापरला आहे त्या संदर्भाशी दास व दस्यू या शब्दांचा काहीही संबंध नाही वर जे विवेचन केले आहे ते लक्षात घेतले तर कोणता सुबुद्ध माणूस असे विधान करील की शूद्र आणि दास हे एकच होते या बाबतीत लक्षात ठेवण्यासारखी दुसरी गोष्ट अशी आहे की दासवदसू हे नावे पुढील वैदिक वाङ्मयात अजिबात अदृश्य झाली याचा अर्थ असा की दासवदसू यांना आर्याने संपूर्णपणे आत्मसात करून टाकले परंतु शूद्रांची गोष्ट काहीशी निराळी आहे की प्राचीन काळच्या वैदिक वाङ्मयात शुद्रासंबंधी काही उल्लेख आढळत नाही परंतु पुढील वैदिक वाङ्मयात शुद्रासंबंधी भरपूर उल्लेख आढळतात या सर्व पुराव्यावरून हीच गोष्ट सिद्ध होते की शूद्र लोक दासवदसू यांच्याहून निराळे लोक होते शूद्र अनार्य होते काय या बाबतीत श्री काने म्हणतात ब्राह्मण ग्रंथ त्याचप्रमाणे धर्मसूत्रे जेव्हा लिहिली गेली तेव्हा त्या ग्रंथाच्या लेखकांनी आर्य आणि शूद्र यांच्यात असलेला भेदभाव सतत नजरेपुढे ठेवला होता तांड्या ब्राह्मणात लुटूपुटच्या लढाईचे वर्णन केले आहेत यात असे म्हटले आहे, आहे की शूद्र आर्य कातड्यांसाठी लढत असत त्यांची लढाई अशा भेताने चालते की तीत आर्यरंग यशस्वी होतो अपस्तंभ धर्मसूत्र म्हणते की स्वतः भिक्षुमागून आणलेले अन्न ब्रह्मचारी खाऊ शकत नाही तर ते त्याने आर्याजवळ ठेवावे त्याच्या गुरुचा जो दास शूद्र असेल त्याला ते अन्न द्यावे त्याचप्रमाणे सूत्र आणि शूद्राला अनार्य हा शब्द वापरलेला आहे शूद्र व आर्य यांच्यात असलेला भेद किती कडक रीतीने पाळला जात होता याचे जास्त स्पष्टीकरण करणे जरुरी होय शुद्र हे अणार्य होते असा जो पुरस्कार करण्यात येतो त्याला आधार म्हणून खालील पुरावे विशेष महत्वाचे आहेत अथर्व वैद्य हजार डोळ्यांचा देव ही लता माझ्या उजव्या हाताला ठेवील तिच्या सहाय्याने मी प्रत्येकाला पाहतो शूद्राला तसेच आर्याला पथक संहिता शूद्र व आर्य यांचा कातड्यासाठी तंटा होतो देव व दैत्य यांच्यात सूर्यासाठी तंटा उत्पन्न हो झाला देवांनी लढून सूर्य मिळवला शुद्रांशी तंटा करण्याने आर्यवर्णाला यश मिळवण्यासाठी आर्य भाग पाडतो व तू स्वतःला यशस्वी करतो आर्य देवांच्या गाभाऱ्यात राहील शूद्र देवांच्या गाभाऱ्यात राहील कातडी सूर्याच्या आकाराप्रमाणे पांढरीवर धुडाकार राहील वाजसणे संहिता जेव्हा हरिण शेतात बारीक जेव्हा हरिण शेतात बाजरीचे पीक खाते तेव्हा शेतात धण्याला या हरणीबद्दल प्रेमभाव वाटत नाही शूद्राच्या पत्नीला आर्य जर प्रेमी असला तर त्या शूद्राला त्या दोघांच्या प्रेमाच्या वाढीची इच्छा नसते जेव्हा हरिण शेतातील बाजरीचे पीक खाते तेव्हा शेताच्या धण्याला या हरणीचा राग येतो तेव्हा शूद्र माणूस जे स्त्रीचा प्रियकार होतो तेव्हा पती या प्रेमाच्या समृद्धीबद्दल आपली संमती देत नाहीत वरील श्लोकावरून हे स्पष्ट होते की शूद्र व आर्य हे वेगवेगळे लोक होते व त्यांच्यात वैर होते यावरून पर्याया असे सिद्ध होते की शूद्र हे अनार्य होते परंतु असा निष्कर्ष एकदम काढणे जरा घाईचे होईल शूद्र हे अनार्य होत असा निष्कर्ष वरील श्लोकातील माहितीवरून काढण्यापूर्वी दोन गोष्टी लक्षात घेतल्या पाहिजे पहिली गोष्ट ही की पूर्वी सांगितल्याप्रमाणे व ऋग्वेदात उपलब्ध असलेल्या पुराव्यावरून असे म्हटले पाहिजे की आर्यात दोन प्रकार आहेत वैदिक आर्य व निवैदिक आर्य ही गोष्ट लक्षात घेतली तर असे मान्य करावे लागते की एकाच प्रकारचे आर्य दुसऱ्या प्रकारच्या आर्याबद्दल दुजाभावाने किंवा वैरभावाने बोलत असतील हा मुद्दा लक्षात घेतला तर पुढची पायरी अशी होती की शूद्र व आर्य यांच्यात जो वैर वर्णन केला आहे त्यावरून शूद्र हे अनार्य होते असा निष्कर्ष काढता येत नाही शूद्र हे दुसऱ्या प्रकारचे आर्यलोक होते असे म्हणता येईल शूद्र हे अनार्य नव्हते तर आर्य होते परंतु त्यांची टोळी किंवा त्यांची जमात किंवा त्यांचे पंथ ही निराळी होती असा निष्कर्ष काढणे शक्य आहे या निष्कर्षाला पोषक अशी माहिती हिंदू धर्माच्या पवित्र वाङ्मयामध्ये मिळते ती पुढीलप्रमाणे एक अथर्ववेद हे दर्भा गवता मी ब्राह्मणांना क्षत्रियांना शूद्रांना आर्यांना जे जे आम्हाला आवडतात आणि जे जे आम्हाला पाहू शकतात त्या सर्वांना मी प्रिय होईन असे कर दोन मी देवांमध्ये आवडता होईल असे कर मी राजांमध्ये आवडता होईल असे कर जो पाहतो मग तो शद्र असो वा आर्य असो त्या प्रत्येकाला मी आवडेल असे कर तीन वाजसणीयी संहिता हे अग्नी आम्हाला राजामध्ये तेज दे आम्हाला ब्राह्मणामध्ये तेज दे आम्हाला वश्यांमध्ये शूद्रांमध्ये ते, ते तेज दे ते मला तेजात तेज मिळवून देतील ते तेज दे चार आम्ही गावात वणात लोकांच्या सभेत जाणून बुजून शूद्रांविषयी किंवा आर्यांविरुद्ध एखादे पाप केले असेल आमच्यापैकी एकाने अतिथीच्या पाहुंचरात काही न्यू न पाळून एखादे पाप केले असेल तर तू त्या पापांचा विध्वंसक आहेस पाच हे लोक ब्राह्मण राजण्य शूद्र आर्य आणि माझे स्वतःचा शत्रू यांना उद्देशून मी मंगलकारक शब्द बोलत आहे तर देवांना आणि या जगात दक्षिणा वाटणाऱ्यांना मी प्रिय होवो माझी ही इच्छा पुरवली जावो माझा शत्रू माझ्या अंकित राहो वरील उतार्यातील विधाने काय दर्शवतात पहिल्या उतार्यातील विधाने असे स्पष्ट दर्शवते की ब्राह्मण व आर्य यांच्यात भेद होता ब्राह्मण अनार्य होते असे म्हणता येईल काय दुसऱ्या उतारातील विधाने असे दाखवते की शूद्रांचे प्रेम व सदिच्छा प्राप्त करून घेण्यासाठी लोक देवांची प्रार्थना करीत असत शूद्र जर वण्यावस्थेत राहणारा हिंस्त्र माणूस होता तर मग लोक त्यांचे प्रेम व सदिच्छा संपादन करण्यासाठी परमेश्वराची प्रार्थना करीत असे असे म्हणणे तरी तर्काला पटणारे दिसते का वरील उतार्यातील विधाने खरी मांडली तर असे म्हणता येईल की त्या विधानांवरून शूद्र अनार्य होते असे सिद्ध होत नाही धर्मसूत्रात शूद्रांना अनार्य म्हटले आहे शूद्र स्त्रीला अत्यंत तिरस्कारपूर्वक रीतीने वागवले आहे तथापि त्यावरून शूद्रांच्या परिस्थितीबद्दल फारसा बोध होत नाही शूद्रणात उच्चतेने लेखणारे व पुरावे धर्मसूत्रात आढळतात त्यावरून शूद्र हे अनार्य होते हे सिद्ध करता येत नाही याची दोन कारणे आहेत पहिले कारण असे की सर्व धर्मसूत्रे आणि इतर धार्मिक ग्रंथ हे शत्रूंच्या शत्रूंनी लिहिले आहेत ही गोष्टी यापुढे समप्रमाणात दाखवण्यात येईलच म्हणूनच या ग्रंथातील शूद्रांविरुद्ध असलेले मुद्दे यांना पुरावे म्हणून किंमत देता येत नाहीत या ग्रंथातील शूद्रांविरुद्ध असलेले मुद्दे हे खरोखरच वस्तुस्थितीदर्शक म्हणून ग्रंथकारांनी मांडले होते की खोट्या नाट्या गोष्टींची खिचडी करून ते मुडते त्यांनी मुद्दाम रचले होते हे समजणे फार कठीण आहे शूद्रासंबंधी इतर ग्रंथात ज्या गोष्टी लिहिण्यात आल्या आहेत त्यांच्याशी धर्मसूत्रातील व संहितेतील गोष्टी मुळीच जुळत नाही हेही लक्षात ठेवण्यासारखे आहे धर्मसूत्रे म्हणतात की शुद्रांना उपनयन विधीचा आणि पावित्र्य जाणवे घालण्याचा अधिकार नाहीत परंतु संस्कार गणपती या ग्रंथात असा स्पष्ट उल्लेख आहे की शूद्रांना उपनयन विधीचा अधिकार आहे धर्मसूत्रे म्हणतात की शूद्रांना वेदाध्ययन करण्याचा अधिकार नाही परंतु छांदोंगे उपनिषदात जनश्रुती या शूद्रांची जी कथा सांगितली आहे तीवरून असं दिसते की उतरणा वेद अध्ययनाचा अधिकार होता ती कथा अशी की जनश्रुती शूद्राला रॅक्व यार आचार्याने वेद शिकवला यापेक्षा प्रबळ पुरावा कवश एलुष याचा आहे कवश एलुष हा शूद्र ऋषी होता ऋग्वेदातील दहाव्या मंडळात ज्या ऋचा आहेत त्यातील पराच रुच कवश एलुष याने रचल्या आहेत धर्मसूत्रे म्हणतात की शुद्रांना वैदिक विधी व यज्ञ करता येत नाहीत पूर्वी मीमांसा करता जेमिनी याने फार प्राचीन काळच्या एका गुरुचा उल्लेख केला आहे तो गुरु म्हणजे बदरी बदरीच्या ग्रंथकाळाच्या उदरात गडप झालेली किंवा गडप करण्यात आलेले आहेत जेमिणीचे असे म्हणणे आहे की शूद्रांना वैदिक यज्ञ करण्याचा अधिकार आहे या तत्वाचा बदरीने पुरस्कार केला भारद्वाज श्रोतीसूत्र म्हणते की वैदिक यज्ञ करण्यास अवश्य असे तीन पवित्र अग्नी लागतात तिन्ही अग्नी पेटवण्याचा अधिकार शुद्रांना आहे असे मान्य करणाऱ्या एक पंडितांचा पंथ आहे त्याचप्रमाणे कात्यायन श्रोतसूत्रात याच टीकाकाराने असे कबूल केले आहे की शुद्रांना वैदिक विधी करण्याचे अधिकार आहेत असा निष्कर्ष ज्यावरून काढता येईल असे कित्येक भाग बेदात आहेत धर्मसूत्र म्हणतात की शूद्रांना पवित्र सोमरस पिण्याचा अधिकार नाही परंतु शूद्रांना परमेश्वरी पेय पिण्याचा अधिकार आहे हे सिद्ध करणारा अश्विनांच्या कथित अक्की पुरावा सापडतो ती कथा अशी एकदा असे झाले की सुकन्या आंघोळ करून विवस्त्र स्थितीत उभी असताना अश्विनांनी तिला पाहिले च्यवन रोशींची ती तरुण पत्नी होती लग्नाच्या वेळी च्यवन इतका मातारा होता की आज मरतो की उद्या सुकन्याचे सौंदर्य व तारुण्य पाहून अश्विन तिच्यावर मोहित झाले ते तिला म्हणाले तू आम्हापैकी एकाला पती म्हणून माळ घाल तू तु तुझे सौंदर्य वाया घालवतेस हे तुला शोभत नाही मी प्रतिव्यता आहे असे उत्तर देऊन सुकन्याने अश्विनांची विनंती नाकारली त्यांनी तिच्यापुढे एक करार ठेवला ते म्हणाले आम्ही दोघे स्वर्गाचे प्रसिद्ध वैद्य आहोत आम्ही तुझ्या पतीला तरुण व सौंदर्यवाण करू हे जर तुला कबूल असेल तर तू आम्हापैकी एकाला एक पती म्हणून मान्य कर अश्विनांचे हे उद्गार ऐकून सुकण्णा चवणाकडे गेली व तिने त्याला निवेदित केले चवण सुकण्येला म्हणाला तू तसे कर कराराप्रमाणे सर्व गोष्टी झाल्यानंतर अश्विनांनी चवणाला तारुण्य दिले यानंतर असा प्रश्न उपस्थित झाला की देवांचे पेय जे सोमरस ते पिण्याचा अधिकार अश्विनांना का? आहे काय अश्विन हे शुद्र आहेत म्हणून त्यांना सोमरस पिण्याचा अधिकार नाहीत असे इंद्राने युक्तिवाद केला अश्विनांनी चवणाला शाश्वत तारुण्य दिले होते त्याने युक्तिवाद करून अश्विनांना सोमरस देण्यास इंद्राला भाग पाडले शूद्र हे अणारे आहेत असे दाखवणारे जे पुरावे धर्मसूत्रत आढळतात ते या खालील बाबतीत विश्वसनीय पुरावे म्हणून ग्राह्य मानता येत नाही याचे दुसरे कारण आहे हे पुरावे मनूच्या मताला पोषक ठरत नाहीत शूद्र हे आर्य की अनार्य हा प्रश्न निकालात काढताना मनुस्मृतीतील खालील श्लोकांचा विचार लक्षपूर्वक करणे जरूर आहे ब्राह्मणांपासून उत्पन्न झालेल्या जातीत स्त्री व शूद्र स्त्री यांना वरिष्ठ जातीतील पुरुषापासून मुले झालीत तर त्या मुलांच्या जातीला सातव्या पिढीत श्रेष्ठ दर्जाच्या जातीचा दर्जा प्राप्त होतो याप्रमाणे शूद्राला ब्राह्मणांचा दर्जा मिळत आणि याच रीतीने ब्राह्मण अधोगतीला जाऊन शूद्राच्या दर्जाला पोहोचतो हा नियम क्षत्रियांच्या किंवा वैश्याच्या संततीला लागू होतो अनार्य स्त्रीपासून आर्यपुरुषाला मुलगा झाला तर ब्राह्मण व ब्राह्मण स्त्रीपासून अनार्य पुरुषाला मुलगा झाला तर त्या दोन मुलांपैकी कोणाला श्रेष्ठ मानावे याबद्दल शंका उत्पन्न झाली तर तिचा निकाल येणेप्रमाणे लावावा अनार्य स्त्रीपासून आर्यपुरुषाला मुलगा झाला तर तो आपल्या अंगाच्या सद्गुणांनी आर्य होऊ शकतो परंतु पुरुषाचे संतान आर्य स्त्रीपासून जरी झाले असले तरी ते आर्यांसारखे होऊ शकत नाही अनारेच राहील मनुस्मृतीतील चौसष्ट श्लोक अध्याय दहा गौतम सूत्रात चार बारा आढळतो या श्लोकाचा खरा का अर्थ काय आहे याबद्दल विद्वानांची मतभेदीची थोडी लढत चालू आहे निर्नराण विद्वानांनी या श्लोकांचे जे अर्थ केले आहेत त्यांचं सारांश बुटलर यांनी खालील शब्दात दिला आहे मेध ग्रोव्ह कुल्ल आणि राथ यांच्या मताप्रमाणे या श्लोकांचा अर्थ असा होतो की शूद्र स्त्री व ब्राह्मण पुरुष यांच्यापासून उत्पन्न झालेली मुलगी व तिचे मुले त्या सर्वांना जरी ब्राह्मणांचे के लग्न केले तरी त्या शूद्र स्त्रीपासून सहावी मुलगी जन्माला येईल तिची मुले ब्राह्मण समजली जातील गौतमसूत्रात या श्लोकाविषयी जुळणारा एक भाग आहे त्या भागावर हरदत्त यांनी जी टीका केली आहे तिच्याशी वरील अर्थ जुळतो तथापि नारदसूत्र व नंदनसूत्र या श्लोकात निराळाच अर्थ लावतात त्यांचे मत असे आहे की ब्राह्मण पुरुष व शूद्र स्त्री यांच्यापासून उत्पन्न झालेल्या मुलगा किंवा मुलगी परासव म्हणून समजले जातात अशा प्रकारच्या मुलाने नीतिमत्ता श्रेष्ठ असलेल्या इतर सद्गुणांत युक्त असलेल्या परसव मुलीशी जर लग्न केले व त्यांच्या वंशजांनी तशा तऱ्हे लग्न केली तर सहाव्या पिढीत जन्मलेली मुलं ब्राह्मण म्हणून समजली जातील बौद्धायन सूत्रातील एक सोळा तेरा चौदा हा श्लोक नंदन सूत्रात उद्धृत केले आहे श्लोकाचा अर्थ येण्याप्रमाणे निषाद पुरुषाला निषाद स्त्रीपासून जी संतती होते ती ती आपल्या आईबापाची शुद्रत्व पाचव्या पिढीच्या आत नाहीशी करते अशा संततीच्या सहाव्या पिढीतील मुलांचा उपनयन विधी करण्यास हरकत नाही अशा संततीच्या सहाव्या पिढीतील वंश यज्ञकर्म करण्यास हरकत नाही बौद्धायन सूत्रातील हा भाग खरा आहे याबद्दल मद्रास येथे जी सूत्राची हस्तप्रात उपलब्ध झाली तीवरून दिसून येते या भागावरून हे स्पष्ट होते की ब्राह्मण पुरुष व स्त्री यांच्यापासून जे मूल्य उत्पन्न होतात त्यांना आर्यात्व मिळण्याचा अधिकार होता मनुस्मृतीतील श्लोकाचाही असाच अर्थच असला पाहिजे हे शक्य नाही असेही वाटते या श्लोकांचे भाषांतर येणेप्रमाणे असाव्यास पाहिजे होते ब्राह्मण पुरुष व शूद्र स्त्री यांना जर ब्राह्मण जातीचे गुणधर्म असलेला सर्वोत्कृष्ट मुलगा झाला किंवा परासव जातीचा गुणधर्म असलेला मुलगी झाली तर परासव जातीला सातव्या पिढीत उच्चतम जातीचा दर्जा प्राप्त होतो मनुस्मृतीतील चौसष्टव्या अध्याय दहा श्लोकाचाही असाच अर्थ कसाही लावला तरी एकच गोष्ट निर्विवाद आहे काही विशिष्ट परिस्थितीत शूद्र सातव्या पिढीत ब्राह्मण होऊ शकतो शूद्र जर आर्य नव्हता तर त्याला ब्राह्मण करण्याची कल्पना कोणालाही सुचणे शक्य नव्हते प्राचीन काळी असा नियम सर्रासपणे पाडला जात होता की एखाद्या माणसाला आपल्या जन्माची शुद्रता सिद्ध करायची असेल तर ती त्याने आपल्या सहा पिढीतील लोकांची जन्माची शुद्धता सिद्ध करून करून दाखवावी लागेल सहा पिढ्यातील लोक जन्मता स्वतंत्र नागरिक होते व त्यांचा जन्म कायदेशीर रीतीने लग्न झालेल्या आईबापाच्या पोटी झाला होता हे सिद्ध करून दाखवणे जरूर होते शूद्र हा अनार्य होता हे मत अर्थशास्त्रातील मताला जुळणारे नाही कौटिल्य अशा तज्ज्ञांपैकी एक होता या बाबतीतील त्याचे मत विशेष महत्वाचे समजले पाहिजे गुलामगिरीचा कायदा तयार करताना तो म्हणतो जन्मता गुलाम नाही वयात आलेला नाही पण जन्माने आर्य आहे अशा शूद्राची त्याच्या नातलगांना विक्री केली गेली किंवा त्याला आयुष्यभर गहाण ठेवले तर त्या नातलगांना बारापणांचा दंड करावा एखाद्या गुलामाला पैसे द्यावायचे असून ते फसवून बुडवले किंवा आर्य म्हणून त्याने ते गुलामाला जे हक्क उपभोक्ता आले असते ते त्याला भोगू दिले नाहीत तर अशी कृत्य करणाऱ्याला दंडाची शिक्षा करावी आणि स्वतःला गुलाम म्हणून विकून घेतले असेल तर त्याची संपत्ती आर्य म्हणून समजली जाईल धण्याच्या कामाला काही बाधा न येऊ देता गुलामाने जी मिळकत मिळवली असेल तिच्यावर त्याचा हक्क राहील व त्याला बापापासून जो वारसा हक्क मिळाला असेल त्याच्या त्याच्यावरही त्याचा संपूर्ण ताबा राहील वरील उतार्यावरून हे स्पष्ट होते की कौशल्य स्पष्ट व खणखणीत शब्दात शूद्रांना आर्य संबंधित होता आर्याने शूद्राला गुलाम केले या मुद्द्याचा विचार केला तर असे दिसते की हा मुद्दा खोटा नसला तरी बराच मूर्खप्राणाचा वाटतो हा मुद्दा दोन गृहित गोष्टींवर उभारलेला आहे दास हे गुलाम होते असे वर्णन ऋग्वेदात आले आहे ही पहिली गोष्ट गृहित गोष्ट दास व शूद्र हे एकच लोक होते हे दुसरी गृहित गोष्ट दास हा शब्द ऋग्वेदात गुलाम किंवा नोकरी या अर्थाने वापरला आहे हे खरे आहे परंतु या अर्थाने हा शब्द फक्त पाचच ठिकाणी वापरला आहे परंतु हा शब्द या अर्थाने पाच अधिक ठिकाणी वापर वापरलेला असता शूद्रांना गुलाम केले असे सिद्ध होते काय दास व शूद्र ही एकाच नाण्याची दोन नावे होत असे म्हटलं तर ते लोक एकच होत असे सिद्ध केल्याशिवाय आर्यांना यांनी शूद्रांना गुलाम केले असे म्हणणे हास्यास्पद आहे म्हणजे मुडीच ज्ञात वस्तुस्थितीला सोडून आहे राजाच्या राज्याभिषेक विधीतून शूद्रांना भाग घेता येत असे वैदिक काळानंतरच्या पुढील काळात म्हणजे ब्राह्मणी काळात प्रजा राजाला राजत्व देत असे प्रजेला राजाला राजत्व हे दिल्या हे दर्शवण्यासाठी राज्याभिषेकाचा विधी केला जात असे राजत्व देण्याच्या बाबतीत आणि राज्याभिषेक करण्याच्या बाबतीत जनतेचे प्रतिनिधी प्रामुख्याने भाग घेत असत या प्रतिनिधीला रत्नी म्हणत असत हे प्रतिनिधी राजत्वाचे प्रतीक म्हणून रत्न हातात घेऊन राज्याभिषेकाच्या वेळी ते राजाच्या हातात देत असत म्हणून या प्रतिनिधींना रत्नी म्हणत असत रत्नीकडून राजांना समारंभपूर्वक रत्न मिळाले तर त्या प्रजेकडून राजत्व मिळे असे समजले जात असे रत्नीकडून रत्न मिळाल्यानंतर राजा प्रत्येक रत्नीच्या घरी जात असे व तो प्रत्येक रत्नींना काही नजराणे देत असे अशा अनेक रत्नीपैकी एक रत्नी शुद्र असे ही महत्वाची गोष्ट आहे नीतिमयूख या ग्रंथाचा करता निळकंठ याने अलीकडच्या काळात झालेल्या राज्याभिषेक विधीचे वर्णन केले आहे त्याने असे म्हटले आहे की ब्राह्मण क्षत्रिय वैश्य व वैश्य, शूद्र वैश्य, हे चार मुख्यमंत्री राजाला राज्याभिषेक करीत असत त्यानंतर प्रत्येक वर्णाचे आणि त्या वर्णातील खालच्या जातीचे पुढारी राजाला पवित्र पाण्याचा अभिषेक करत असत त्यानंतर द्विज राजाच्या नावाचा घोष करीत असत पांडवांचे वडील बंधू युधिष्ठिर यांच्या राज्याभिषेकाचे वर्णन महाभारतात आले आहे या वर्णनावरून असे स्पष्ट दिसते की राजाच्या राज्याभिषेकाला ब्राह्मण व शूद्र या दोघांनाही उपस्थित होण्याबद्दल आमंत्रण देण्यात येत असे प्राचीन काळी जनपद व पौर अशी दोन विधीमंडळे असत व त्यांच्या सभाषद शूद्र असत या परिस्थितीमुळे शूद्रांना ब्राह्मणाकडून योग्य तो मानमर्तब मिळत असे मनुस्मृती व विष्णुस्मृती यावरूनही ते सिद्ध होते की शूद्रांना ब्राह्मणाकडून मानमर्तब हक्काने मिळत होता म्हणूनच म्हणूनही असा निर्बंध घातला की ज्या देशाचा राजा शूद्र असेल त्या देशात ब्राह्मणांनी राहू नये शूद्र हे राजे होते हेही हे यावरून सिद्ध होते भीष्माने युधिष्ठराला राजकारणाबद्दल जे उपदेशा धडे दिले आहेत त्याची माहिती महाभारताच्या शांतीपर्वात दिली आहे भीष्म म्हणतो तू कोणत्या प्रकारचे मंत्री नेमावेस याची तुला माहिती देतो वेदांचा अभ्यास केलेले मानापमानाची जाणीव असणारे स्नातक पंथाचे आणि शुद्ध आचरणाचे चार ब्राह्मण शारीरिक बळाने उत्तम आणि शस्त्रे चालवण्यात सपड आठ क्षत्रिय श्रीमंत असलेले एकपीस वैश्य स्वभावाने नम्र आचरणाने शुद्ध आणि दररोजच्या कर्तव्याबद्दल दक्ष असणारे तीन शूद्र आणि पुराणाचे ज्ञान असलेले आणि आठ प्रमुख आणि आठ प्रमुख गुणांची पारख करणारा असा सूत जातीतील एक असे मंत्री वरील उतार्यावरून हे स्पष्ट होते की शुद्र लोक राजाचे मंत्री होत असत आणि त्यांची संख्या ब्राह्मण मंत्र्यांच्या संख्यांच्या जवळजवळ सारखीच असे शूद्र गरीब व हीन दर्जाचे लोक नव्हते ते श्रीमंत होते ही गोष्ट मैत्रायणी आणि संहिता पंचवीश ब्राह्मण यांच्यावरून स्पष्ट होते आर्यांनी शूद्रांना गुलाम केले या मुद्द्याला अजून दोन बाजू आहेत शूद्रांना गुलाम केली ही गोष्ट खरी असली तरी शूद्रांना गुलाम केले ही गोष्ट खरी धरली तर शूद्रांना गुलाम करण्यात आर्यांना कोणते महत्त्व वाटत होते आर्यांना गुलामगिरीसारख्या पद्धतीबद्दल माहिती नव्हती किंवा आर्य आर्यांना गुलाम करीत नसत असे मानले तर शूद्रांना गुलाम करण्यात आर्यांना काहीतरी वाटत होते असे समजता येईल परंतु परिस्थिती अशी आहे की आर्यांना गुलामगिरीच्या पद्धतीची पूर्ण माहिती होती आणि ते आर्यांना गुलाम करण्यास संमती देत असत हे ऋग्वेदावरून स्पष्ट होते असे असता आर्य लोक विशेषतः शूद्रांना गुलाम करण्यास उत्सुक का होते याहीपेक्षा हा जास्त महत्वाचा प्रश्न हा आहे की गुलामांकरता आर्यांनी निराळे कायदे का केले सारांश शूद्र हे पूर्वी कोण होते आणि ते चौथा वर्ग म्हणून कसे झाले या आपल्या प्रश्नाची उत्तरे शोधून काढण्यास युरोपियन ग्रंथकारांचे सिद्धांत आपणास उपयोगी पडत नाही मित्रांनो व्हिडिओ आवडल्यास लाईक करा आणि अशाच नवनवीन माहितीसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा